नमस्कार फ्रेंड्स, तर बघा ही माझी तांब्या पितळीची भांडी आहेत। बघा किती काळी कडपट झालेली आहेत आणि डाग देखील खूपच पडलेले आहेत। अक्षरशः बघा हा पिंप कलर असा हिरवा कलर आलेला आहे त्याला, आणि हे गंगाळ बघा खूपच काळा आणि कडपट झालेला आहे। अक्षरशः त्याचा ओरिजिनल कलरच दिसत नाही आहे। तर अशी काळी कडपट आणि अशी हिरव्या कलर आलेली ही तांब्या पितळीची भांडी अगदी सोन्यासारखी लखलखीत कशी करायची ते आपण बघणार आहोत। आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर भांडी घासली तर आपल्या भांड्यांना शायनिंग देखील येते आणि सोन्यापेक्षाही जास्त लखलखीत आपली भांडी होतात आणि लवकर त्या भांड्यांना डाग देखील पडत नाही। तर याची मी तुम्हाला 100% खात्री देते। तर बघा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपली भांडी किती खराब असतील तर सुरुवातीला त्या भांड्यांना आपण लिंबाचा रस लावायचा आहे। संपूर्ण भांड्याला लिंबाचा रस लावून द्यायचा आहे। तर लिंबाचा रस लावल्याने तुमची भांडी कितीही खराब असतील तर लिंबाच्या रसाने ते अर्धवट स्वच्छ होऊन जातात। हा पिंप माझा नेहमीचा पाणी प्यायचा आहे, त्याला हिरवा कलर आलेला आहे आणि डाग देखील खूपच पडलेले आहेत। तर सुरुवातीला आपण ही सगळी भांडी लिंबाचा रस लावून द्यायचा आहे। हे गंगाळ बघा लिंबाच्याच रसाने अर्धवट स्वच्छ झालेली आहेत ती भांडी। आणि त्यानंतर आपण हे जे मी पावडर घेतलंय त्या पावडरने आपण आता स्वच्छ करणार आहोत। तर लिंबाच्या रसाने अर्धवट स्वच्छ होऊन जातात, म्हणजेच त्यावर जो मळ असतो त्याला जे डाग वगैरे लागलेले असतात ते सैल होऊन जातात। आणि हे पावडर कोणतं मी तुम्हाला सांगणारच आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। बघा तर ह्या पावडरने आपण ही सगळी भांडी व्यवस्थित घासून घ्यायची। तर खूपच स्वस्त मिळणारं हे पावडर आहे आणि कितीही काळी कडपट असतील भांडी तर ह्या पावडरने लगेच स्वच्छ होतात। तर आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यापासूनच व्रतवैकल्य, उपास तापास, तसेच दिवाळी, नवरात्री आणि गणपती गौरी येतात। तर त्यावेळेस आपल्याला ही तांब्या पितळीची भांडी किंवा देवाचे दिवे वगैरे स्वच्छ करावे लागतात। तर अशा वेळेस ही भांडी स्वच्छ करणं हे टेन्शनच असतं आपल्याला। तर आजपासून तुम्हाला मोडीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, चुटकीसरशी ही भांडी स्वच्छ होतात। तर हे गंगाळ किती काळं कडपट झालेलं होतं बघा, काही क्षणाचाही विलंब न लागता खूपच स्वच्छ झालेलं आहे। त्यातून बघा किती काळं कडपट पाणी निघालेलं आहे आणि शायनिंग बघा जसं सोन्याचं हे गंगाळ वाटतंय, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती शायनिंग आलेली आहे या गंगाळला, असं वाटतंय जणू ते सोन्याचंच आहे। तर आपली देखील ही भांडी अशीच शायनिंग येईल आपल्या भांड्यांना आणि लवकर खराब देखील होणार नाही। अशी भांडी धुतल्यानंतर आपण जो नेहमीचा भांड्यांसाठी साबण वापरतो किंवा आपण लिक्विड वापरत असाल तर ते लिक्विड घ्या, असं तुम्ही त्या लिक्विडने किंवा साबणाने घासून घ्यायचं आहे। लिक्विडने आणि साबणाने घासल्यानंतर या भांड्यांना खूपच शायनिंग येते आणि लवकर डाग देखील पडत नाही। आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे। आणि मी नेहमीच तुम्हाला सांगत असते कॉटनच्या कपड्याने पुसून ही तांब्या पितळीची भांडी नेहमी उन्हात वाळवायची। उन्हात वाळवल्याने त्यांना डबल शायनिंग येते। हीच भांडी जर तुम्ही सावलीत वाळवली, एक भांडं तुम्ही ट्राय करून बघा, एक भांडं तुम्ही सावलीत वाळवून बघा आणि एक उन्हात वाळवून बघा, तुम्हाला लगेच रिझल्ट कळून येईल। सावलीत असलेलं भांडं इतकं शायनिंग येणार नाही जितकी भांड्याला तुम्ही उन्हात वाळवलेल्याला शायनिंग येईल। तर केव्हाही तुम्ही भांडी सावलीत न वाळवता उन्हात वाळवा, थोडं तरी ऊन दाखवायला हवं। तर बघा हा पिंप आपण आता घासणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण ही पुढची भांडी देखील घासणार आहोत। बघा हा पिंप किती काळा झालेला होता, अक्षरशः याला आतमध्ये हिरवा असा रंग आलेला होता आणि बाहेर देखील नेहमी पाणी भरत असल्यामुळे खूपच डाग पडतात आणि आतमध्ये खूप काळा होतो। तर अशा पद्धतीने ह्या पावडरने आपण स्वच्छ करायचं आहे। तर हे पावडर मी पितांबरी पावडर घेतलेलं आहे। तर ह्या पितांबरीने खराब भांडी असतील तर ते स्वच्छ होतात आणि हे पितांबरी पावडर कुठंही अवेलेबल असतं, कोणत्याही स्टोअरमध्ये तुम्हाला मिळू शकतं। तर त्याआधी तुम्ही लिंबाच्या रसाने जर भांडी थोडी घासून घेतली किंवा लिंबाचा रस भांड्यांना लावला, पितांबरीने भांडी घासली तर खूपच स्वच्छ होतात आणि अगदी सोन्यासारखी लखलखीत ही भांडी होतात। तर आजपासून ही तांब्या पितळीची भांडी घासायची, मोडीच टेन्शन घ्यायचं नाही। कुठलीही भांडी तुमची असो तर अशी सोन्यासारखी लखलखीत होतील। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
ते कमेंट द्वारे कळवायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आणि घरगुती यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा। तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत। धन्यवाद।